आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निमशिरगाव मध्ये महिला दिन संपन्न, गावातील महिलांचा करण्यात आला सन्मान. राजेंद्र पाटील येड्रावकर सोशल फाउंडेशन व जैन महिला परिषद निमशिरगाव यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ स्वरूपा पाटील येड्रावकर या होत्या. महिला दिनाचे औचित्य साधून निमशिरगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या प्राध्यापिका सौ अंजना चावरे यांचे आधुनिक महिलेची भूमिका या विषयावर व्याख्यान झाले, तर रत्नसागर हायस्कूल व कन्या विद्या मंदिर निमशिरगाव या शाळेतील विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींचा तसेच गावातील ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ बनाबाई कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सौ अक्काताई सुतार, सौ सुरेखा पाटील, सौ विमल वळिवडे, सौ सविता मोहिते, सौ राजश्री गावडे, नीता ठोमके यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन जैन महिला परिषदेच्या सौ प्रिया पाटील, सौ हेमलता बेळांके, सौ शीला पाटील यांनी केलं होतं. महानकर न्यूजसाठी निमशिरगावहून अभय वाळकुंजे. आज निमशिरगाव येथे राजेंद्र पाटील येड्रावकर सोशल फाउंडेशन आणि जैन महिला परिषद शाखा निमशिरगाव यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त एक सुंदर असं व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. सौ अंजना चावरे मॅडम यांनी आधुनिक जीवनातील स्त्रीचं महत्त्व या विषयावर एक चांगलं असं व्याख्यान इथे दिलं. या प्रसंगी रत्नशेखर रत्नसागर हायस्कूलमधील ज्या छोट्या मुली आहेत त्यांनीसुद्धा खूप चांगल्या भूमिका किंवा त्यांचे कलागुण दाखवले आणि त्यानिमित्तानं त्यांचे त्यांच्या शाळेतून त्यांनी बऱ्याचशा स्पर्धांमधून किंवा जे विशेष प्रावीण्य मिळवलं होतं त्यामध्ये त्याबद्दल त्यांचा सत्कारसुद्धा करण्यात आला. आणि गावातील ज्येष्ठ महिला नागरिकांचा महिलांचा ज्या दीर्घायुष्य आहेत त्यांचाही सत्कार या कार्यक्रमामध्ये देण्यात आला. आणि या निमित्तानं महिला आणि युवती आणि आजी असं तिघींचा एक संगम इथे आज आम्हाला महिला दिनाच्या निमित्ताने पाहण्यात मिळाला. आज जागतिक महिला दिनानिमित्त राजेंद्र पाटील येड्रावकर सोशल फाउंडेशन निमशिरगाव व जैन महिला परिषद निमशिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन आणि प्रबोधन व सत्कार समारंभ आज आयोजित केला होता आणि विशेष मनोगत व्यक्त केलं. आणि कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्ष म्हणून लाभलेल्या होत्या त्या स्वयं स्वरूपाताई पाटील येड्रावकर. आज स्पर्धेच्या युगात महिला दुहेरी भूमिका पार पाडत आहेत. घर सांभाळून त्या नोकरी अथवा व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या या चिकाटीमुळे समाज आणि कुटुंबाची प्रगती होत आहे. नमस्कार, मी जैन महिला परिषदेचे अध्यक्ष प्रिया महेश पाटील शाखा निमशिरगाव येथे या महिला दिनानिमित्त आज कार्यक्रम जाहीर केला होता. महिला दिनानिमित्त कार्यक्रमामध्ये चावरे मॅडम यांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने आधुनिक महिलाची कामगिरी कशी बजावावी याबद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यामुळं या निमित्ताने खूप छान बाकीच्या महिलांना म्हणजे मार्गदर्शन मिळाले. आत्तापर्यंत आम्ही खूप उपक्रम राबवले आहे.